नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी समोर येते। अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आकडे वाढत आहेत आणि त्यातून प्रशासनाची काळजी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना त्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या पातळीवर या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी कसून प्रयत्न करते। असाच एक अनोखा प्रयत्न पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी जागरण गोंधळाच्या माध्यमातून केलाय। पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कोरठण खंडोबा देवस्थान या ठिकाणी 300 बेडचं कोविड सेंटर सुरू केलंय। त्यानिमित्ताने त्यांनी स्वतः जागरण गोंधळात सहभागी होऊन कोरोना संदर्भात लोकगीताचं गायन केलंय। कोरठण खंडोबाला येणाऱ्या भाविकांनी खंडोबाला येऊ नका, मात्र कोरोनाचं दुखणं अंगावर काढू नका असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे। पाहूया काय केलंय पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी। आपल्याला कोरोनाशी लढायचंय हे सगळ्यांनी मनामध्ये ठेवून आपल्याला कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसली तर तात्काळ कोरठण खंडोबा इथे या। कोरठण खंडोबाला जागरणानिमित्त येणाऱ्या भाविकांनाही मी आवाहन करते की तुम्ही या ठिकाणी देवाच्या पूजेला किंवा जागरणाच्या गोंधळाला येऊ नका, मात्र आपल्या अंगावरती दुखणं काढू नका। हीच सर्व भाविकांना आणि पारनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने मी तहसीलदार पारनेर या ठिकाणी विनंती करत आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोरोनाचा संसर्ग वाढल्याने प्रशासनाची काळजी आणि ताण देखील मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे आपणही काळजी घ्या। गरज असेल तरच बाहेर पडा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा वापर करा आणि सॅनिटायझर तर वापराच। या मोठ्या बातमीत आता इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।